Welcome all dear SSC students into the bridge course day 20. See काल आपण काय पाहिलं, कालच्या व्हिडिओ मध्ये आपण आपली वोकॅब्युलरी कशी एनरिच करायची, म्हणजे वोकॅब्युलरी कशा रीतीने आपल्याला वाढवता येईल, आपण काय वाचन करायला पाहिजे, काय ऐकायला पाहिजे आणि आपण अडलेला शब्द डिक्शनरी मध्ये कसा बरं शोधू शकतो, याच्यासाठी आपण काल मार्गदर्शन घेतलं किंवा कालच्या व्हिडिओतून आपण माहिती मिळवली. आज आपण त्यातलीच सेकंड ऍक्टिव्हिटी आपण बघतो आहोत आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ज आपण बघूयात. व्होकॅब्युलरीशी रिलेटेडच आज पण आपण शिकणार आहोत. बघा मित्रांनो, जेवढं आपण जास्त वाचन करणार, इफ यू विल डेव्हलप द हॅबिट ऑफ रिडिंग, दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल टू यू टू एनरिच युअर व्होकॅब्युलरी. नॉट ओनली द रिडिंग न्यूजपेपर इज सफिशियंट फॉर दिस, बट यू शुड गो ऑन रिडिंग व्हरायटी ऑफ बुक्स, स्टोरी बुक्स और ड्रामा और एनी पॅरलल ॲक्टिव्हिटी, पॅरल पॅसेज. वाचनातूनच आपण समृद्ध होऊ शकतो इफ यू वॉन्ट टू एनरिच युअर व्होकॅब्युलरी. सो टुडे ऑल्सो वी आर गोइंग टू लर्न सम फ्रेजेस. सी हा टॉपिक थोडासा मुलांना अवघड जातो. फ्रेजेस, सिनॉनिम्स तुम्हाला परीक्षेला विचारलेले असतात की ह्या अर्थाचा शब्द किंवा ह्या अर्थाची फ्रेज शोधून लिया पॅसेजमधून. तर फ्रेजेस समजून घेणं किंवा ते समजूनही वाक्यात वापरणं, आपल्या वाक्यात म्हणा किंवा इफ इट इज गिव्हन इन द ऍक्टिव्हिटी शीट टू कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी, लाईक फिल इन द गॅप. सो यू हॅव टू चूज द अप्रोप्रिएट फ्रेज फ्रॉम द गिव्हन एक्स्ट्रॅक्ट and write it down into the gap so that you can score marks. But this topic proves very difficult for the students because of their lack of habit of reading. Of course, jitka vachan karal titka tumhala ya phrases parichayacha hotil, kiwa ekada dilele sentence asel te jar arthapurna banvayche asel tar apan ite konti phrase vaparli paije he automatically aplyala लक्षात येईल आणि आपण ते उत्तर म्हणून लिहू शकू. म्हणून आपल्या वाचनाची सवयच इथे, लिसनिंग प्रॅक्टिसच इथे जास्त महत्त्वपूर्ण ठरते. तर म्हणून ती तुम्ही सवय तुमची वाढवा वाचनाची, इंग्रजी वाचन वाढवा आणि इंग्रजी लिसनिंग पण तुमचं वाढवा. आता आपण बघूयात की आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत. ते ऑब्जेक्टिव्ज टू इनेबल द स्टुडंट्स टू लर्न न्यू वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स. आपण या फ्रेजेसमधनं एक्सप्रेशन्स शिकत आहोत आज आणि त्यांचे अर्थ आणि कशा रीतीने ते वाक्यामध्ये वापरायला हवेत आपण ते आपण आज बघूयात. टू इनेबल देम टू यूज एक्सप्रेशन्स इन डिफरंट सिच्युएशन्स. ते दिलेले जे एक्सप्रेशन्स आहेत आपल्याला टेबलमध्ये, ते आपण वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये कशा रीतीने वापरू शकतो याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत मित्रांनो, त्या आपण आज बघणार आहोत. टू इनेबल द स्टुडंट्स टू गेन फ्लुएन्सी थ्रू वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स. याच्याशिवाय आपल्याला आपल्या बोलण्यामध्ये पण वी नीड फ्लुएन्सी इन इन द कॉन्व्हर्सेशन ऑर इन स्पीकिंग इंग्लिश. सो इट विल बी डेव्हलप्ड थ्रू दिस ॲक्टिव्हिटी. To enable them to read the expressions and their proper uses in our day-to-day life, in daily life. रोजच्या जीवनामध्ये ह्या एक्सप्रेशन्स आपण कशा रीतीने उपयोग करू शकतो ह्याचं पण आज आपल्याला ह्या व्हिडिओमधून मार्गदर्शन मिळेल. अँड टू डेव्हलप देअर थिंकिंग स्किल बाय डुईंग डिफरंट काइंड्स ऑफ ॲक्टिव्हिटीज. आणि आपल्याला शिवाय आपली थिंकिंग पण स्ट्रॉंग करायची आहे, थिंकिंग प्रोसेस. Let's go to the next slide. Instructions for students. Read all the expressions carefully and try to get the meaning. ये सगळे एक्सप्रेशन्स आपण आज शिकून घेऊयात, त्यांचे अर्थ समजून घेऊयात आणि ते कुठल्या वाक्यामध्ये कशा रीतीने वापरलेले आहेत, त्यांचा काय अर्थ आहे हे आणि त्याच्या त्या फ्रेजेस मागचं ग्रामर काय आहे हे पण आपण आज समजून घेऊयात. Listen the expressions attentively to understand the meaning. ऑफकोर्स अटेंटिव्हली म्हणजे काय आपण कालच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे. अगदी लक्षपूर्वक तुम्ही हे सगळं बघणार आहात, ऐकणार आहात आणि इथे दिलेल्या स्लाइड्स वाचणार आहात आजच्या व्हिडिओतल्या.
गेस द मीनिंग ऑफ एक्सप्रेशन्स अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. ह्या एक्सप्रेशनचा अर्थ समजून घेऊन आपण शेअर करूयात पालकांशी, करूयात भावंडांशी, करूयात मित्रांशी, करूयात. कीप एनी गुड इंग्लिश डिक्शनरी विथ यू. काल मी सांगितलं की आपल्याजवळ डिक्शनरी असणं किती इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ डिक्शनरी विथ यू, एनी काइंड ऑफ डिक्शनरी. कम्प्लीट ऑल ऍक्टिव्हिटीज ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन्स. आता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, म्हणून कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये नेमकं काय उत्तर लिहायचं किंवा नेमकी काय कृती करायची आहे हे नीट इन्स्ट्रक्शन वाचून आधी समजून घ्यायचं आणि मगच उत्तर लिहायचं. टेक डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स इन युअर नोटबुक. काल आपण बघितलं की नोट मेकिंग हॅबिट ही किती इम्पॉर्टंट आहे प्रत्येक स्टुडंटसाठी. सो यू शुड हॅव, यू शुड डेव्हलप दिस हॅबिट ऑफ नोट मेकिंग विच विल बी व्हेरी फ्रुटफुल फॉर यू आफ्टर 10-2 इन द कॉलेज इन लाईफ. सो लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. See, these are the expressions we are going to learn today. In the first column, these are expressions. In the second column, the meaning of these expressions are given. And in the last column, examples are given there. Let's see the first phrase, first expression, as a result. As a result. As a result, this is an adverbial phrase. Manje, ही ऍडव्हर्बियल फ्रेज आहे, म्हणजे ही व्हर्बचं वर्णन करण्यासाठी वाक्यामध्ये वापरली जाते. ओके, तर हिचा मीनिंग होतो कॉन्सिक्वेंटली, म्हणजे असं झालं, म्हणजे एक ऍक्शन अशी झाली तर तिचा परिणाम काय होईल असं दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेलं असतं. आलं का लक्षात? म्हणजे काय की ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट जो असतो ना, तो ॲज अ रिझल्ट या फ्रेजचा वापर करून दाखवला जातो. काय सांगते मित्रांनो मी, देर आर मेनी काइंड्स ऑफ ऍडव्हर्बियल क्लॉजेस. ऍडव्हर्बियल क्लॉजेसचे बरेच प्रकार आहेत. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कम्पॅरिझन आहे. तर ह्या सगळ्यामध्ये हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे. रिझल्ट म्हणजे की असं झालं, म्हणजे काय की खूप पाऊस पडला आणि ह्याचा परिणाम असा झाला की पिकं सडून गेली, म्हणजे काहीतरी कृती होते आणि मग त्याचा काहीतरी परिणाम होतो, म्हणजे काहीतरी होतं आणि त्याला त्याचा चांगला वाईट असा काहीतरी परिणाम नंतरच्या वाक्यामध्ये सांगितलेला असतो, म्हणजे रिझल्ट, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. तर आपण आपण याचं वाक्य बघूया. माय कार वॉज ब्रोकन डाऊन. माय कार वॉज ब्रोकन डाऊन, ॲज अ रिझल्ट आय वॉज लेट फॉर द मीटिंग. म्हणजे त्याची कार बिघडली, त्याच्यामुळे तो मीटिंगला वेळेवर पोहोचू शकला नाही. म्हणजे बघा, पहिल्या क्लॉजमध्ये काय सांगितलेलं आहे की काहीतरी तर घटना घडली त्याच्या बाबतीमध्ये आणि त्या घटनेचा परिणाम दिलाय दुसऱ्या वाक्यामध्ये की त्याच्यामध्ये त्याचा परिणाम असा झाला की मीटिंगला, सभेला तो वेळेवर पोहोचू शकलेला नाही. आलं मित्रांनो लक्षात? दुसरी फ्रेज बघा, ॲज फार ॲज. ॲज फार ॲज हे कंजंक्शन आहे, म्हणजे ते वाक्यामध्ये जोडण्याचं काम करतं, कनेक्टिव्ह म्हणून काम करतं. ॲज ॲज फार ॲज म्हणजे काय की इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन जी असेल ती कम्प्लीट करण्यासाठी ॲज फार ॲजचा आपण उपयोग करतो, वाक्यामध्ये मदत घेत असतो. वाक्य बघा, उदाहरणार्थ लंच इज इन्क्लुडेड as far as I know. As far as I know, lunch is included. म्हणजे माझ्या माहितीनुसार, म्हणजे खात्रीपूर्वक नसते बरं काही माहिती. As far as जिथे आपण वापरू तिथे तो जो माहिती देणारा असतो त्याला ती जी माहिती द्यायची असते त्या माहितीच्या बाबतीत तो खात्रीशीर नसतो, म्हणून as far as वापरली जाते माहिती देताना फ्रेज. त्याच्यानंतर बघूयात आपण as well as. As well as पण कंजंक्शन आहे मित्रांनो. ॲज वेल ॲज म्हणजे काय की इन ॲडिशन टू किंवा TOO म्हणजे प्रमाण, एक्सेसिव्ह प्रमाण, जास्तच्यापेक्षा जास्त काहीतरी ॲड करून, म्हणजे ॲज वेल ॲज. म्हणजे हे सुद्धा आणि ते सुद्धा अशा रीतीने जिथे आपल्याला सांगायचं असेल ना दोन गोष्टी तिथे आपण ॲज वेल ॲज टाकतो. तर उदाहरणार्थ बघा, आय वॉज सरप्राईज दॅट माय पॅरेंट्स वेअर invited as well as all relatives. My parents were
being invited with as well as with the remaining relatives. See, I was surprised to see that my parents were invited as well as relatives. म्हणजे पॅरेंट्स पण आणि रिलेटिव्ह पण असे तिथे कुठेतरी बोलवलं गेलेलं आहे त्यांना, अशासाठी तो ऍज वेल ऍज शब्द टाकलेला आहे कनेक्टिव्ह. पुढची फ्रेज बघूया आपण, कांट हेल्प, मदत करू शकत नाही, कांट हेल्प, आय कांट हेल्प, असं आपण खूप दिवसभरात खूपदा म्हणतो. आय कांट हेल्प यू, आय कांट अंडरस्टँड यू, आय कांट सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम वगैरे आपण खूपदा वापरतो. कांट हेल्प म्हणजे मदत करू शकत नाही फ्रेज आहे ती पण मित्रांनो. त्याचा अर्थ होतो बी अनेबल टू स्टॉप डुईंग समथिंग, म्हणजे काहीतरी घडतंय आणि ते घडू नये म्हणून मी काहीच हेल्प करू शकत नाही, काहीच हेल्प नाही करू शकत. वाक्य बघूया, आय कांट हेल्प लेझी अँड लाफिंग पीपल एव्हरी टाइम. हे जे वाक्य आहे ते काय सांगतं आपल्याला, आय कांट हेल्प लेझी अँड लाफिंग पीपल एव्हरी टाइम, म्हणजे दरवेळेलाच मी असे मजा कर उडवणारे आळशी आणि हसणाऱ्या लोकांना काहीच मदत करू शकत नाही अशा रीतीने. ओके, म्हणजे जिथे आपण हेल्पलेस असतो ना, असाही असतो, तिथे आपण कांट हेल्प हाही फ्रेज वापरत असतो. पुढची फ्रेज बघा मित्रांनो, कांट वेट. कांट वेट, मी प्रतीक्षा करू शकत नाही, वाट बघू शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो. ती सुद्धा फ्रेजच आहे, म्हणजे बी व्हेरी ईगर ऑर एक्साइटेड अबाउट डुईंग समथिंग, म्हणजे मला आता काहीतरी काम हातात घ्यायचं आहे पण मी वाट बघत होतो कसली तरी, आता मी वाट बघू नाही शकत, मी आता ती कृती पटकन करून टाकणार किंवा तो होमवर्क पटकन करून टाकणार, मी आता वाट नाही बघू शकत वगैरे अशा रीतीने. तर अशा वेळेला आपण कांट वेट ही फ्रेज वापरतो. वी कांट वेट टू गो टू डिझनीलँड नेक्स्ट संडे. वी कांट वेट म्हणजे संडे येईपर्यंत मी वेट नाही करू शकत, संडेच्या आधीच मला डिझनीलँड बघण्यासाठी जायचं आहे अशा रीतीने. पुढची फ्रेज बघूया आपण, जस्ट मिनिट. जस्ट मिनिट म्हणजे काय, इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम, अगदी लगेचच, मी लगेच परत येतो, मी लगेच होमवर्क सोडवतो, मी लगेच अभ्यास करतो, मी लगेच हे काम पूर्ण करतो. जस्ट मिनिट, थांब थोडा वेळ, लगेच पूर्ण करतो, असं आपण मराठीत आपल्या मातृभाषेत आपण दिवसभरात कितींदा वापरत असतो. जस्ट मिनिट, इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम म्हणजे काय, आय विल बी रेडी टू लिव इन जस्ट अ मिनिट, लवकरच आपण निघूयात, किंवा जस्ट अ मिनिट वेट, जस्ट अ मिनिट आय एम गोइंग टू प्रिपेअर माय सेल्फ. पुढची फ्रेज बघूया, जस्ट नाऊ, आत्ताच, जस्ट नाऊ, आत्ताच भूकंप झाला, जस्ट नाऊ. ओके, जस्ट नाऊ ही सुद्धा फ्रेज आहे. अ व्हेरी शॉर्ट टाइम अगो, अगदी आत्ताच, 5 मिनिटांपूर्वी, 2 मिनिटांपूर्वी वगैरे. म्हणजे बघा, अगो केव्हा वापरतो आपण, अगो जेव्हा जेव्हा खूप खूप कमी काळाच्या बद्दल आपल्याला बोलायचं असेल, आणि सिन्स आपण कधी वापरतो, जेव्हा आपल्याला दीर्घ काळाच्या संदर्भात काहीतरी सांगायचं असेल तेव्हा आपण सिन्स वापरतो. आपण पाहिलंय आधीच्या व्हिडिओमध्ये की सिन्स केव्हा वापरतो ते. तर अ व्हेरी शॉर्ट टाइम अगो, उदाहरण बघा, आय हर्ड दिस न्यूज जस्ट नाऊ, मी आत्ताच ती बातमी ऐकली. आता आपण पुढची ऍक्टिव्हिटी सोडवूया. यूज द प्रॉपर एक्सप्रेशन फ्रॉम द टेबल अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता त्या टेबल मधले आपल्याला एक्सप्रेशन्स आपल्याला इथे दिलेल्या गाळलेल्या जागांमध्ये योग्य त्या ठिकाणी योग्य ती फ्रेज उचलायची आहे आणि लिहायची आहे मित्रांनो. बघा, पहिलं वाक्य बघा, आय एम कमिंग हिअर डॅश प्लीज वेट फॉर मी, म्हणजे कोणती फ्रेज असेल बरं. आय एम कमिंग देअर, मी येतोय तिथे थोडा वेळ, प्लीज वाट बघ म्हणजे काय, जस्ट अ मिनिट. आय एम कमिंग देअर जस्ट अ मिनिट, लगेचच येतोय मी, अँड प्लीज वेट फॉर मी. ओके, दुसरं वाक्य बघा, माय टीचर गाईड्स मी डॅश मोटिवेट्स मी टू पार्टिसिपेट इन इलोक्युशन कॉम्पिटिशन. बघा, दोन गोष्टी आलेल्या आहेत, माय टीचर गाईड्स मी म्हणजे माझे टीचर मला गाईड पण करतात आणि मोटिवेट्स मी म्हणजे मला प्रेरणा पण देतात, दोन गोष्टी आलेल्या आहेत.
म्हणजे दोन गोष्टी कुठे येत असतात, कोणती फ्रेज वापरतो आपण की ज्याच्यासाठी दोन गोष्टी वापरताना मध्ये ती फ्रेज टाकली जाते. येस, ॲज वेल ॲज, बरोबर. म्हणजे काय, माय टीचर गाईड्स मी ॲज वेल ॲज मोटिवेट्स मी टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन. ओके, तिसरं वाक्य बघूया. आय डॅश यू ड्यू टू नॉट सपोर्टेड अदर्स इन देअर रेडी टाइम. आय डॅश यू, आय डॅश यू, आय कांट हेल्प यू. सी, मी तुम्हाला इकडे ग्रीन कलर मध्ये आन्सर्स पण दिलेले आहेत. आय कांट हेल्प यू ड्यू टू नॉट सपोर्टेड अदर्स इन देअर निडी टाइम्स. म्हणजे ज्याने दुसऱ्यांच्या गरजांमध्ये काहीच मदत केली नाही त्याला मी काहीच मदत करू नाही शकत, असा वाक्याचा अर्थ होतो. ओके, पुढचं चौथं वाक्य बघा. ही कुड नॉट स्टडी ऑन राईट वे, ही कुड नॉट स्टडी ऑन राईट वे डॅश ही फेल्ड इन दॅट एक्झाम. बघा, त्याने नीट अभ्यास केला नाही, एक कृती घडली, एक अभ्यास झालेला नाही, परिणाम त्याचा परिणाम असा झाला की तो नापास झाला. म्हणजे काय येईल फ्रेज, ॲज अ रिझल्ट, बरोबर. ही कुड नॉट स्टडी ऑन राईट वे ॲज अ रिझल्ट ही फेल्ड इन दॅट एक्झाम. सो नाऊ सेकंड ऍक्टिव्हिटी, कम्प्लीट द सेंटेन्सेस बाय युझिंग प्रॉपर एक्सप्रेशन्स. आता इथे आपण दे डॅश अप टू नेक्स्ट मंथ, आता आपल्याला इथे ज्या आलेल्या जागेमध्ये फ्रेज टाकायची होती ती टेबल मधूनच टाकायला पाहिजे असं काही नाहीये. टेबल मधून फ्रेज टाकली तर आपल्या वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही, आपल्याला आपल्याला अर्थ पूर्ण वाक्य बनवायचं आहे. म्हणून आपण अशी फ्रेज टाकायची आहे इन जनरल की जेणेकरून त्या वाक्याला अर्थ मिळेल. दे कम अप टू नेक्स्ट मंथ, दे कम अप टू नेक्स्ट मंथ. आपण कम अप केव्हा वापरतो, जेव्हा काहीतरी लगेचच नंतरच्या अंतराने घडणार आहे, नंतर लागूनच कुठल्या तरी काळात घडणार आहे काहीतरी, तेव्हा आपण कम अप वापरतो. म्हणजे दे कम अप टू नेक्स्ट मंथ. दुसरं वाक्य बघा. ही लेफ्ट दिस हॉल, ही लेफ्ट दिस हॉल, त्याने हा हॉल सोडला ॲज अर्ली ॲज पॉसिबल. म्हणजे बघा, ही लेफ्ट दिस हॉल, पुढे डॅश 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 होतो, त्याने फक्त हॉल सोडला, हॉल सोडला पण पुढे काहीच दिले नाही. ही लेफ्ट दिस हॉल ॲज अर्ली ॲज पॉसिबल, त्याने ताबडतोब हॉल सोडला. ओके, ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आता बघा, प्रॅक्टिससाठी आपल्याला परत पुढे काही वाक्य दिलेली होती. म्हणजे आपल्या टेबलमधले फ्रेजेस दिलेले आहेत आणि ती फ्रेज वापरून आपल्याला स्वतःचं वाक्य बनवायचं आहे. इथे मी माझे वाक्य बनवलेले आहेत, तसे तुम्ही तुमचे वाक्य बनवायचेत आणि वहीत लिहायचे. पहिलं वाक्य बघूया. ॲज अ रिझल्ट, आपण वाक्यात कसं वापरणार ॲज अ रिझल्ट. आता आपल्याला आधीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये वाक्य ऑलरेडी दिलेलं होतं, फक्त आपण फ्रेज उचलून टाकल्या. आता आपल्याला फ्रेज दिली आहे, म्हणजे वाईस वर्सा, म्हणजे आधी वाक्य दिले होते, आपण फ्रेजेस टाकले, आता फ्रेज दिली आहे, आता आपल्याला वाक्य टाकायचंय. ॲज अ रिझल्ट, आता आपल्याला दिलेली आहे फ्रेज, म्हणजे आधी होते वाक्य, आता आहे फ्रेज, आता फ्रेज वरून बनवायचंय वाक्य. ॲज अ रिझल्ट, आता माझं वाक्य काय आहे, इट वॉज रेनिंग, इट वॉज रेनिंग, ॲज अ रिझल्ट आय कुडंट रीच स्कूल ऑन टाइम. इट वॉज रेनिंग म्हणजे काहीतरी घडत होतं, पाऊस पडण्याची कृती घडत होती आणि त्याचा परिणाम असा झाला की आय कुडंट रीच माय स्कूल ऑन टाइम, म्हणजे मी वेळेवरती शाळेत काही पोहोचू शकले नाही पाऊस पडत होता म्हणून. म्हणजे एक गोष्ट घडली आणि त्याचा परिणाम. ओके, आता ॲज अ रिझल्ट वरून तुम्ही तुमचं स्वतःचं वाक्य बनवा. ओके, ॲज वेल ॲज, ॲज वेल ॲज आय नो यू, आय नो यू ॲज वेल ॲज युअर फॅमिली. दोन गोष्टी आल्या बघा, मी तुला पण ओळखते आणि तुझ्या फॅमिलीला पण ओळखते. दोन गोष्टी जिथे येतात तिथे त्याच्या दोन गोष्टींच्या मध्ये आपण ॲज त्या पुस्तकात ना, फ्रेंड्स यू हॅव टू फाइंड आउट ॲटलीस्ट 10 सेंटेन्सेस इन विच दीज फ्रेजेस आर यूज्ड ऑर डिफरंट फ्रेजेस आर यूज्ड. सो पिक दोज सेंटेन्सेस अँड राईट देम डाऊन इन युअर नोटबुक. So that you will be, you will get enough practice of using phrases on your own or identifying phrases on your own. तुम्हाला स्वतःलाच फ्रेजेस पण ओळखायला आल्या पाहिजे धड्यांमध्ये. धडा वाचता वाचता पेन्सिल हातात घ्यायची आणि फ्रेज दिसले की लगेच अंडरलाईन करायची की ज्याच्यामुळे त्या वाक्याला अर्थ मिळालेला आहे अशी फ्रेज. आणि असे 10 वाक्य उचलून आपण आपल्या वहीमध्ये लिहा आणि
सगळ्या ऍक्टिव्हिटीज आजच्या पण वहीमध्ये लिहून काढा मित्रांनो. जरी आजचा टॉपिक हा थोडासा अवघड असला तरी तो तयार करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसचीच गरज आहे. आपण जर ह्याचा सराव करत गेलो तर आपल्याला नक्कीच या टॉपिकमध्ये गुण मिळतील आणि तो टॉपिक आपल्याला परीक्षेत अवघड जाणार नाही.